हाय एवरीवन, मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा आपला एक नवीन व्हिडिओ आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरच्या घरी आपण हेअर कर्ल कसे करू शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी हेअर स्ट्रेटनिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आणि तुम्हाला तो व्हिडिओ खूप जास्त आवडलेला, त्यामुळे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरच्या घरी आपण पार्लरसारखे कर्ली हेअर्स करू शकतो आणि तेही काही मिनिटांमध्ये. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. माझा इंस्टाग्राम हँडल आहे प्रीती येसेकर, तिकडे मी छान छान अपडेट शेअर करत असते. मी एक बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे कर्लर मी यूज करते त्याचं. तर माझ्याकडे हे असं पेन्सिलवालं कर्लर आहे जे की ज्याची स्टिक एकदम पेन्सिलसारखी आहे आणि हॅवल्स या ब्रँडचं हे कर्लर आहे. आणि हे सुद्धा कर्लर मी खूप दिवस झाले आहे घेऊन, जसं की जवळपास 7-1 वर्ष झाले असतील. 6 ते 7 वर्षांपासून हे मी यूज करते आणि अजून सुद्धा हे प्रॉपर वर्किंग आहे आणि याचे रिझल्ट खूप लॉंग लास्टिंग सुद्धा आहे. केस खूप असे ड्राय वाटत नाही, खूप शायनी आणि छान असे हेअर्स आपल्याला याने मिळतात. तर इथे ऑन ऑफचं एक बटन आहे जे की ऑन केल्यानंतर, इथे मी बटन बंद होतं प्लगचं, तर इथे ऑन केल्यानंतर हा रेड लाईट लागतो आणि ऑफ केल्यानंतर बंद होतं. तर चला लगेचच आपण सुरुवात करूया की कर्ल कसं करायचं घरच्या घरी. तर सगळ्यात आधी इथे मी हेअर कोम करून घेणार आहे. हेअर कोम करणं फार जास्त महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण कुठलेही हेअरस्टाईल किंवा स्टायलिंग टूल वापरत असतो त्यावेळेस. तर इकडे मी हेअर व्यवस्थित कोम करून घेतलेलं आहे आणि शक्यतो पार्टेशन हे मिडल करायचं, म्हणजे स्टायलिंग करायला आपल्याला सोपं पडतं. तर मिडल पार्टेशन केलेलं आहे मी, सेंटर पार्टेशन. यानंतर बॅक साईडने सुद्धा मी सेंटर पार्टेशन करून सगळे केस जे आहे ते अशा पद्धतीने पुढे घेतलेले आहे. झालेला आहे कानांच्या वरचा जो क्राउन पार्ट आहे केसांचा, तो घेऊन आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे वरती वरच्या बाजूने. म्हणजे जे खालचे केस आहे त्यांचं स्टायलिंग आपण सगळ्यात आधी करून घेणार आहोत. आणि सेक्शन वाईज स्टायलिंग ज्यावेळेस आपण करतो तर ते खूप लॉंग लास्टिंग पण राहतं आणि चांगलं पण होतं. तर हा वाला एक सेक्शन मी आता घेणार आहे आणि बटन ऑन करून घेणार आहे. तर कर्लिंगचं असं आहे की तुम्हाला कुठनं कर्ल करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला हाफ सेक्शन करायचं आहे की पूर्णच सेक्शन करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे ऑन करून घेतलेलं आहे आणि पूर्ण केस असे ट्विस्ट केलेले आहे या कर्लरला. आणि 1-2 सेकंद आपण होल्ड करणार आहोत. यानंतर हे असे खाली सोडून द्यायचे आहे. तुम्ही बघत असाल अगदी छान कर्ल झालेले आहे. यानंतर पुढचा सेक्शन घेऊया आपण. तुम्ही यापेक्षा छोटे सुद्धा सेक्शन घेऊ शकताय, डिपेंड ऑन तुम्हाला केवढं कर्ल हवं आहे. खूप जास्त जर हवं असतील तर यापेक्षा सुद्धा तुम्ही सेक्शन कमी घेऊ शकता, म्हणजे ते एकदम डीप कर्ल होतं. 1-2 सेकंद होल्ड करायचं आहे फक्त. आणि तुम्ही इथे बघू शकताय, सेम मी नेक्स्ट सेक्शन घेऊन करणार आहे. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला केस या स्टिकला ट्विस्ट करत जायचे आहे आणि शेवटचा पार्ट असा होल्ड करायचा आहे दुसऱ्या हातामध्ये. जो सेक्शन राहिलेला आहे तो परत एकदा तुम्ही ट्विस्ट करू शकताय. कधी कधी होतं असं, कारण की आपण एकावर एक केस फोल्ड करतो, ॲक्च्युली ते कर्लरला फोल्ड न होता
एकावर एक फोल्ड होतात आणि मग तिथे प्रॉपर हीट नाही भेटली की मग ते कर्ल होत नाही. त्यामुळे केस हे कर्लरला ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ट्विस्ट करतो तर ते एकावर एक पण फोल्ड नाही होऊन द्यायचे. तर अशाच प्रकारे मी संपूर्ण कर्ल्स करून घेणार आहे. संपूर्ण कर्ल झालेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे कर्ल झालेले आहे. हे अजून मी लूज केलेले नाही आहे, ॲज इट इज आहे. आणि या बाजूचं सेक्शन बघू शकताय तुम्ही तसंच आहे. तर सगळे केस जे आहे, हा जो खालचा सेक्शन आहे तो मी कर्ल करू. खालचा जो सेक्शन आहे तो संपूर्ण कर्ल झालेला आहे. आय होप तुम्हाला लक्षात येतं आहे इकडे. आणि आता आपण क्राउन सेक्शन जो आहे तो कर्ल करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी एका साईडचे ओपन करून घेणार आहे आणि दुसरी जी साईड आहे ती परत सिक्युअर करून घेणार आहे. जर सेक्शन वाईज कर्ल केलं तर ते जसं की मी सांगितलं कर्ल्स पण चांगले होतात आणि सोपं पण जातं. तर यातला आता एक सेक्शन घेतलेला आहे या बाजूचा आणि सेम जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे. तुम्हाला हॅवल्सचं कर्ल ऑनलाईन ऑफलाईन कुठेही भेटून जाईल शॉपमध्ये. कर्लिंग करताना थोडंसं पेशन्स लागतात कारण की हाताला होल्ड करून ठेवावं लागतं, केस होल्ड करून ठेवावे लागतात एका हाताने. आणि थोडंसं जितकं स्ट्रेटनिंग सोपं आहे त्या मानाने थोडंसं ट्रिकी आहे कारण की कुठलीही गोष्ट जर हवी असेल तर थोडासा त्रास होतोच आपल्याला. तर तोच त्रास इथे सुद्धा सहन करावा लागतो. एक 2 ते 3 सेकंड होल्ड करायचं आहे आणि यानंतर सोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. याच पद्धतीने मी संपूर्ण जे हेअर्स आहे ते कर्ल करून घेणार आहे. आता अशा प्रकारे संपूर्ण जे कर्ल्स आहे ते मी इकडे करून घेतलेले आहे आणि समोरचं जे सेक्शन आहे ते मी कर्ल्स केलेले नाही आहे. तुम्हाला तुम्ही हवा तसा लुक क्रिएट करू शकताय. तुम्हाला जसं मी सांगितलं, तुम्हाला जर डीप कर्ल हवे असेल तर तुम्ही तसे सुद्धा डायरेक्टली करू शकता आहात. आणि तुम्ही पाहिजे तो लुक क्रिएट करू शकता. कर्ल्स केल्यानंतर यातनं फक्त आपल्याला असे बोट टाकून घ्यायचे आहे, म्हणजे हे कर्ल्स जे आहे ते मोकळे होतात. आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असे हेअर्स जे आहे ते कर्ली झालेले आहेत. मी मुद्दामून तुम्हाला जवळून दाखवते. आणि ज्यांना कोणाला असे डीप कर्ल खूप जास्त आवडत असेल तर त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे हे. आणि अशा प्रकारे आपले कर्ली हेअर्स इकडे करून झालेले आहेत. आणि हा आहे फायनल लुक माझ्या कर्ली हेअर्सचा. ऑफकोर्स यामध्ये खूप जास्त बाउन्स असतो, केस कर्ली होतात त्यामुळे. तर तुम्ही याला थोडंसं सेट करून किंवा तुम्हाला हवी तशी स्टाईल तुम्ही याने करू शकताय. आणि जसं तुम्ही बघितलं की मी पूर्ण यामध्ये फिंगर्स टाकले पण कुठलाही गुंता वगैरे लागलेला नाही आहे. बोटं टाकल्यानंतर सुद्धा खूप इझिली बोटं निघालेली आहेत. त्यामुळेच मी बोललेली की खूप सॉफ्ट कर्ल होता आणि खूप शायनी होतात, असे ड्राय वगैरे होत नाही. तुम्ही इथे बघू शकताय. तर असा आहे हा फायनल लुक. आणि हा आहे फायनल लुक. तुम्हाला बॅक साईडचे सुद्धा हेअर दाखवते मी. तर संपूर्ण केस जे आहे ते अशा पद्धतीने कर्ल झालेले आहे. आणि यावर तुम्हाला तुम्ही हवं तसं स्टाईलिंग करू शकताय. आणि खूप लूज असे कर्ल्स आहेत, तुम्ही बघू शकताय. खूप सॉफ्ट आहेत आणि खूप जास्त होल्ड करणारे सुद्धा आहे. जोपर्यंत तुम्ही याला पाणी लावत नाही तोपर्यंत हे ॲज इट इज राहतात. कुठल्याही
क्रीम किंवा कुठलाही फोम स्प्रे तुम्हाला करण्याची गरज अजिबात नाहीये. तुमच्या नेक्स्ट वॉश पर्यंत हे केस असेच कर्ली राहतात. हा बेस्ट पार्ट आहे याचा. आय होप नेहमीप्रमाणे तुम्हाला माझा आजचा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला आजचा लुक कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की कळवा, कारण की दररोजच्या पेक्षा थोडासा वेगळा असा हा लुक आहे. आणि पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.